राहुल गांधींनी मंत्रिपद स्वीकारलं असतं तर त्यांच्या मागे आज जास्त अनुभव असता. नरेंद्र मोदींना याच अनुभवाचा फायदा झाला असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे मत मांडलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या पुण्याचे ब्युरो चीफ अद्वैत मेहतानी. मला वाटतं एकच गोष्ट माननीय नरेंद्र मोदींच्या बाजूनी होती की त्यांच्याकडे अनेक वर्षाचा अनुभव होता जो राहुलजींकडे नव्हता. राहुल गांधी स्वतः कदाचित जर एखादी जबाबदारी संघटनेत घेतली असती तर कदाचित त्यांच्या मागे एक काम केलेलं थोडस त्यांना मदत झाली असती मंत्रीपद. पण तो शेवटी त्यांचा पक्षाचा आणि त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण काही असं आग्रह धरू शकत नाही. आणि मला वाटतं त्यांच्यावर आपण कुठली असं टीका टिप्पणी करता तेच पंतप्रधान होतील असंही कधी काँग्रेस पक्षाने किंवा युपीएनी ठरवलंही नव्हतं. म्हणजे तुम्ही जर बघितलं की म्हणजे खरं तर मोदींवरची टीका झाली की त्यांच्या सगळ्या बॅनरवरती होर्डिंगवरती फक्त मोदीच आहे. पण फरक काय होता, तुमचं नाव जरी राहुल गांधींचे पीएम पदाचे उमेदवार जाहीर नव्हतं, बॅनर जे लागले होते होर्डिंग जे लागले होते त्याच्यामधून मनमोहन सिंग आणि सोनिया गायब होते, राहुल होते आणि वेगवेगळ्या समाजातले लोक दिसत होते. तसतशी एक मुस्लिम युवती दिसत होती, एक शीख युवक दिसत होता. हे काय होतं? नाही पण तो काँग्रेस पक्षाचा होता. आमचा युपीएचा कॅन्डिडेट म्हणून आमची कधी चर्चाच झाली नव्हती. पण उलट असं वाटतं की करायला हवं होतं. मग म्हणजे ही जी स्ट्रॅटेजी होती की आपण नावच नाही डिक्लेअर करायचं. कसं असतं की आपण आता तो फॉर्म्युला यशस्वी ठरला म्हणून आपल्याला वाटतंय नाही हेच बरोबर आहे. गेली दोन इलेक्शन 10 वर्ष आम्ही केलं, जे काही युपीए 1 आणि युपीए 2 आम्ही कधीच चेहरा दाखवला. त्याच्यामुळे त्या काळात ते त्याच्यात आम्हाला यश मिळालं, ह्यावेळीच नाही मिळालं. अटलजींचा चेहरा होताच ना आधी, तेव्हा एक चांगला मोठा वरिष्ठ नेता ज्याला अनेक वर्षाचा अनुभव आहे असे होतेच नाही इंडिया शायनिंगच्या. आणि यानंतर आता बघणार आहोत सध्या गाजत असलेल्या कलम 370 बद्दल.